परंतु नेमका 1 जुलै आज डॉक्टर डे म्हणून आम्ही खास दिवस म्हणून की ह्या दिवशी आपण सर्व डॉक्टर एकत्र येऊच. परंतु आपण व्यवसाय करत असताना आपल्या मागे उभे राहणारे आपले टेक्नॉलॉजी बांधव आणि केमिन बांधव यांना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांना आमंत्रण द्यावं आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थिती द्यावी यासाठी आम्ही गेल्या आठवड्याभरापासून प्रयत्नशील होतो. खरं तर आताच डॉक्टर विलास पाटील यांनी आशा फाउंडेशनची सर्व ओळख करून दिली. परंतु समाजामध्ये काम करत असताना आपण सामान्य माणूस म्हणून किंवा इतर व्यावसायिक म्हणून तरी एकत्र येऊन जातो, परंतु डॉक्टर मंडळींना एकत्र आणणं अतिशय अवघड गोष्ट असते. आणि उपासात्मक असं म्हटलं जातं की एखाद्या तराजूमध्ये जसं बेडकांना तोललं जाऊ शकत नाही त्याप्रमाणे डॉक्टरांना एकत्र आणलं जाऊ शकत नाही असं उपासात्मक बोललं जातं. कारण की आपण डॉक्टर काम करत असताना आपण आपल्यापेक्षा आपल्या रुग्णाचा जास्त विचार करतो की मी जर एखाद्या ठिकाणी गेलो आणि मी एखाद्या ठिकाणी व्यस्त असलो तर माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णाला काही त्रास होईल आणि त्याच्या जीवाला काही धोका होईल असा नेहमी भाव आपल्याला असतो. म्हणून आपण अनेक कार्यक्रमांना जाणं टाळतो. परंतु आम्ही आग्रहाने आपल्या सर्वांना बोलवलं आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आशय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मोतीबिंदू शिबिर जे होते आमचे जवळजवळ 25 ते 30 शिबिर आपण यावल आणि रागण तालुक्यामध्ये घेतले. त्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त रुग्णांची मोफत तपासणी आपण कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून करून घेतली आणि जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त रुग्णांची आपण मोफत शस्त्रक्रिया केली. त्यानंतर 2 आपण रोजगार शिबिर तरुणांसाठी आयोजित केले होते. त्याच्यामध्ये 1 ऑनलाईन रोजगार मेळावा होता आणि 1 ऑनलाईन रोजगार मेळावा आता 2 महिन्यापूर्वी यावलना आम्ही घेतला. पहिल्या रोजगार मेळाव्यामध्ये 300 तरुणांना आम्ही रोजगार दिला आणि दुसऱ्या मेळाव्यामध्ये 675 जागा होत्या त्याच्यातले 600 तरुणांना आम्ही रोजगार देऊ शकलो. ही एक सुरुवात आहे आमची आणि पुढच्या काही वर्षामध्ये आमच्या सहकारी त्यांच्या सहकार्याने आम्ही अनेक मोठी कामे हाती घेणार आहोत. वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करतो आणि समाजामध्ये एक वृक्षारोपणासंबंधी आम्ही जागरूकता निर्माण करण्याचं काम करतो. हे करत असताना कुठेतरी आताच डॉक्टर अभिजित यांनी सांगितलं, खरं तर राजकीय विषयावर आज बोलायचं नव्हतं आणि राजकीय कार्यक्रम सुद्धा नाही आहे हा. परंतु डॉक्टर अभिजित यांनी या विषयामध्ये हात घातला. त्यांनी माझ्याबद्दल माझ्या राजकीय जीवनाबद्दल 2 गोष्टी सांगितल्या. खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करावा अशी माझी इच्छा पहिलीपासून नव्हती. सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांचा वारसा माझ्याकडे आहे कारण माझे वडील रोटरी क्लबपासून अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी जोडलेले होते आणि त्यांचा वसा आपण सोडायचा नाही म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम केलं. परंतु ते करत असताना जनतेच्या काही गोष्टी लक्षात येतात आणि जनताच आपल्याला मागून पुढे ढकलते. तर अशा पद्धतीने राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश झाला आणि आता प्रवेश झालेलाच आहे. तर पुढे भविष्यामध्ये अनेक संधी येतील. त्या संधी आल्यानंतर सर्वप्रथम आपले जे संबंधित लोक आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत. हॉस्पिटल चालवत असताना अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मेडिकल स्टोअर्स चालवत असताना आणि पॅथॉलॉजी लॅब चालवत असताना आपल्याला अनुभव गेल्या 3-4 महिन्यांमध्ये अनेक समस्या
आपल्या सर्वांना निर्माण झाल्या असतील. कोविडमध्ये आपल्याला अनेक समस्या आल्या आणि या समस्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आमचे मित्र प्रयत्नशील आणि त्यांची इच्छा आहे की आमचे प्रश्न सुटत नाही. हे प्रश्न सोडवणारा आमचा हक्काचा माणूस कोणीतरी असला पाहिजे. तर तो हक्काचा माणूस ते माझ्यामध्ये बघत असतील तर त्यांच्या या अपेक्षा मी कधी कमी करू देणार नाही आणि त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा ते काम करत असताना जर काही प्रश्न उपस्थित झाले तर त्या प्रश्नाला योग्य ठिकाणी वाचा फोडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यापुढे सुद्धा मी जनतेचं जरी नेतृत्व करत असलो तरी मी ज्या व्यवसायातून येतो आणि माझे जे बंधू आहेत त्यांना कुठे काही प्रॉब्लेम तयार झाले तर ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल. आणि समाजसेवा करतानाच राजकारण म्हणजे एक सेवाच आहे. समाजसेवा करत असताना राजकीय प्रवास करत असताना ज्या ज्या आपल्या जवळच्या मंडळींना काही अडचण येतात ते आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं असतं आणि या माध्यमातून मला जर एखादी संधी मिळाली तर नक्कीच मी या ठिकाणी त्या संधीचा आपल्या सर्वांना फायदा करून देईन अशी मी माझ्यातर्फे ग्वाही देतो. आज मी काम करत असताना आश्रय फाउंडेशन म्हणून आम्ही 20 डॉक्टर्स आहोत आणि आम्ही दर महिन्याला एकत्र येतो आणि सामाजिक विषयांवर चर्चा करतो. ही चर्चा करत असताना आपल्या दोघं तालुक्यांमध्ये कुठलाही प्रश्न असला तर त्याची आम्ही सखोल चर्चा करतो, त्याच्यावरचे सोल्युशन आम्ही शोधतो आणि आपल्याला माहिती डॉक्टर म्हणजे समाजातलं एक क्रीम, बौद्धिकरित्या एक क्रीम असतं आणि त्यांचे जे विचार असतात ते खरोखर समाजासाठी समाजाच्या दृष्टीने चांगलेच असतात.